मित्रांनो नमस्कार, स्वरा म्युझिक इन्स्टिट्यूट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हार्मोनियम शिकत आहेत. हार्मोनियम शिकताना पहिल्यांदा आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस ती आपल्याला सहज वाटते, सहज मला जमेल अशी भावना आपली तयार होत असते. पण मित्रांनो, ज्यावेळेस आपण हार्मोनियम ही प्रत्यक्षात वादनाला सुरुवात करतो किंवा हार्मोनियम वादनाचा सराव सुरू करतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याचशा अडचणी उद्भवतात. या अडचणींपैकी ज्या दोन प्रमुख अडचणी आहेत त्या अडचणींविषयी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. यामध्ये सगळ्यात अगोदर येणारी अडचण म्हणजे नोटेशन्स न समजणे. आपण ज्यावेळेस आपल्या गुरूंकडून एखाद्या गाण्याचं किंवा रागाचं नोटेशन घेतो, ती नोटेशन घेतल्यानंतर आपण प्रत्यक्षात ज्यावेळेस त्या रागाच्या सरावाला सुरुवात करतो, तो सराव करत असताना आपल्याला बऱ्याचदा आपण बघतो की ते परत परत करूनही ते नोटेशन लक्षात राहतं. मित्रांनो, याचं प्रमुख कारण म्हणजे तुम्ही तो राग न समजून घेणं. म्हणजे जर तुम्हाला एखादा राग जर दिला आहे सरावासाठी आणि त्याचबरोबर किंवा एखादा गाण्याचं नोटेशन दिलं आहे सरावासाठी, तर त्या गाण्याचा मूळ राग कोणता आहे किंवा त्याचे रूट नोट कोणते आहे किंवा दिलेला राग हा कोणत्या थाटातून जन्माला आलेला आहे किंवा त्या रागाचे प्रमुख स्वर कोणते, त्यातून कोणते स्वर वर्ज्य करायचे, कोणत्या कोमल स्वरांना वापरायचं आहे, या सगळ्या गोष्टी अगोदर आपण नोटेशन वाचण्याच्या अगोदर किंवा राग वाजवण्याच्या अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही मुळात नोटेशन हातात आल्यानंतर लगेच तसाच्या तसा सराव सुरू कराल, त्यामध्ये बऱ्याचशा चुका घडत जातील आणि तुम्ही वारंवार सराव करून देखील तुम्हाला ते नोटेशन समजणार नाही. यासाठी महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस नोटेशन घेतात मुळात हे नोटेशन कोणत्या रागातलं आहे, त्या रागामध्ये कोणते स्वर वापरले आहेत, कोणत्या मूळ स्वरांना वापरायचं आहे, कोणत्या कोमल स्वरांना वापरायचं आहे किंवा हे सप्तक किती स्वरांमध्ये आहे, या पद्धतीने जर तुम्हाला जर ते समजलं तर तुम्ही त्याचा सहज सराव करू शकता आणि सराव करत असताना तुम्हाला आपोआप त्याची टेक्निक समजून जाईल. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही नोटेशन घ्याल तर नोटेशन मूळचं हे कोणत्या रागातलं आहे, ते गाणं कोणत्या रागातून आहे, त्या रागातले कोणकोणते स्वर वापरले जातात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही सहजरित्या ते नोटेशन लक्षात ठेवू शकता. दुसरी प्रमुख अडचण ती म्हणजे तालवाद्यासोबत हार्मोनियम वाजवताना येणं. मित्रांनो, बरेच जण आपल्यापैकी चांगली छान हार्मोनियम वाजवतात, गाणेही वाजवतात, रागांचाही सराव करतात, मात्र एखाद्या तबलजीबरोबर किंवा एखाद्या तालवाद्यासोबत ज्यावेळेस सरावाची वेळ येते त्यावेळेस तो सराव करताना त्या तालचक्रामध्ये यांचं वादन बसत नाही. तर हे कशामुळे होतं? मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस हार्मोनियम शिकता, हार्मोनियम शिकताना हार्मोनियमसोबत, हार्मोनियम हे एक स्वरवाद्य आहे, या स्वरवाद्यासोबत तुम्हाला तालवाद्याचं ज्ञान असणंसुद्धा गरजेचं आहे. मग ते तालवाद्य कोणतंही असू द्या, तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्ये जर वादन करणार असाल तर त्यामध्ये प्रामुख्याने तबला असेल, मृदुंग असेल, हे वाद्य वापरले जातात, ढोलक असेल, तर या वाद्यांचे जे तालचक्र आहेत त्या तालांविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या तालांचे वेगवेगळे आवर्तन असतात. जसं दादरा ताल असेल, दादरा तालाचं 6 मात्रांचं आवर्तन असतं, केरवा ताल असेल त्याचं 8 मात्रांचं आवर्तन असतं, त्रिताल असेल त्याचं 16 मात्रांचं आवर्तन असतं. तर या आवर्तनांविषयी किंवा या तालांमध्ये किती मात्रा वापरल्या गेल्या आहेत, त्या आवर्तनामधील त्या मात्रांचं रिपिटेशन कसं आहे हे जर तुम्हाला समजलं आणि त्यानुसार जर तुम्ही बीटवरती वाजवत गेला तर हार्मोनियमची जी तालवाद्यासोबत जी सोबत आहे ती सहज तुम्हाला करता येईल. यासाठी काय करायचं? अगोदर तुम्हाला आपल्या जे घरात घड्याळ जे आहेत त्या घड्याळाविषयी तुम्हाला सांगतो, त्याचं आणि तालवाद्याचं किंवा तालाचं खूप जवळचा संबंध आहे. जसं घरातील जे आपलं घड्याळ आहे त्या घड्याळामध्ये एक सेकंद काटा असतो, तो प्रत्येक सेकंदाला त्याची जागा बदलत असतो. हा प्रत्येक सेकंद म्हणजे आपल्या तालाच्या 2 मात्रा असतात किंवा 2 बीट असतात. या बीट जर समजून घेतल्या तर एका जर सेकंदात तुम्ही 2 बीट घेणार असाल तर 60 सेकंदामध्ये तुम्ही 120 बीट वाजवता, म्हणजे तो 120चा टेम्पो झाला किंवा ती लय 120ची झाली. या गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर तुम्ही सहज त्या तालाचं ज्ञान घेऊ शकाल आणि त्या तालाचं जर ज्ञान मिळालं तर तुम्ही हार्मोनियम ही सहज वाजवाल. म्हणजे तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी काय करायच्या आहे की तुम्ही हार्मोनियम वादनाचे ज्यावेळेस धडे घेता त्यासोबत तुम्ही तालचक्र किंवा तालवाद्याचं सुद्धा माहिती घेणं ही गरजेची असते. अशा वेळेस तुम्ही सर्व गुणांनं संपन्न एक वादक तयार होतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.